पंढरपूर। आज गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी पंढरपूर शहर व ग्रामीण भागात 65 कोरोना रुग्ण वाढलेले आहेत। यामध्ये आडीव तालुका पंढरपूर 2 पुरुष 3 स्त्री आणि नगर पंढरपूर 1 पुरुष, बहादुले चौक पंढरपूर 1 स्त्री, भोसले चौक पंढरपूर 3 पुरुष, भोसे तालुका पंढरपूर 1 पुरुष, मोहाळी तालुका पंढरपूर 1 पुरुष, दत्तनगर पंढरपूर 2 पुरुष, देगाव तालुका पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, डोंबे गल्ली पंढरपूर 1 पुरुष, फत्तेपूरकर कॉलनी पंढरपूर 1 पुरुष, फुलचिंचोली तालुका पंढरपूर 2 पुरुष 1 स्त्री, गादेगाव पंढरपूर 2 पुरुष, गातळे प्लॉट पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, गोविंदपुरा पंढरपूर 1 पुरुष, इसबावी पंढरपूर 6 पुरुष 2 स्त्री, जुनीपेठ पंढरपूर 1 स्त्री, कालिकादेवी चौक पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, कराडनाका पंढरपूर 1 स्त्री, करकम तालुका पंढरपूर 1 स्त्री, कवठेकर गल्ली पंढरपूर 1 पुरुष, खेडवाळवणी तालुका पंढरपूर 1 पुरुष, कोर्टी तालुका पंढरपूर 1 पुरुष 2 स्त्री, क्रांती चौक पंढरपूर 1 पुरुष, कुंडली हरिदास वेस पंढरपूर 1 पुरुष, लक्ष्मी टाकळी पंढरपूर 2 पुरुष, महावीर नगर पंढरपूर 1 स्त्री, मेंढे गल्ली पंढरपूर 1 पुरुष, ओझेवाडी तालुका पंढरपूर 1 पुरुष, पद्मश्री धर्मशाळा पंढरपूर 1 पुरुष, पोलीस लाईन पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, संतपेठ पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, सरकोली तालुका पंढरपूर 1 पुरुष, उमदे गल्ली पंढरपूर 3 पुरुष, उत्पाद गल्ली पंढरपूर 1 स्त्री, विजापूर गल्ली पंढरपूर 2 पुरुष, व्यासनारायण झोपडपट्टी पंढरपूर 1 पुरुष, वांगीकर नगर पंढरपूर 1 पुरुष, असे एकूण 65 रुग्णांची वाढ झालेली आहे। तर आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या ही 684 इतकी झालेली असून 374 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत। 289 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांनी दिली आहे।